इतका शिकला सवरलेला तुमचा भाऊ, पण तो असं वागेल खरंच नवल रे वा. सर सर, शिक्षणामुळे माणूस सुशिक्षित होत असेल, पण तो सुसंस्कृत होतो असं राईट नाही. राईट, शेवटी माणसाचं मन हे खरं, ते बहकलं नाही तर. एक्सक्यूज मी सर. काय झालं सर? बोलण्याच्या नादात आपण पुढेच निघून आलो, हॉस्पिटलचा टाइम मागेच राहिला. रिव्हर्स घेतोय तर सर. अंकुश. काय अंकुश? अंकुशच आहे तो. काय योगा योगा, आपण त्याला शोधायला सगळे बाहेर पडलो आणि रस्ता चुकून नेमकं तो समोर. चला चला, कुठे चाललाय बघूया. ओम ग्राम दत्तात्रेयाय नमः. ओम ग्राम दत्तात्रेयाय. बृहस्पती अधि अधर्यो हरे हाय मणि भाजि नद मञ्जरे
अगदी योग्य पत्त्यावर आलात तुम्ही सगळे. तुम्ही इथे? हो, मी आत्ता इथेच असणं गरजेचं होतं, कारण तुमच्या सगळ्यांच्या स्वागताचं भाग्य मला मिळायचं होतं. नाही नाही नाही, उगाच काहीतरी गैरसमज करून घेऊ नका. यांचं काहीतरी काम होतं अंकुशकडे. नाही, आणि स्वानंदी समीरा पण आहेत. आहेत आत. ज्या दत्तयागाला यायचं तुम्ही सगळ्यांनी नाकारलं तोच दत्तयाग सुरू आहे. तुम्ही सगळ्यांनी इथे यावं अशी महाराजांची इच्छा होती. आपले कारणं वेगवेगळी असतील, पण शेवटी तुम्ही सगळे इथे एकाच जागी आहात. नाही पण सर, आता ह्याला योगायोग म्हणून स्वतःची फसवणूक करून घेऊ नका. प्लीज या. महाराजांनी इथवर तर आणलंय, आता पुढच्या फक्त 4 पावलांसाठी त्यांच्या आमंत्रणाची गरज आहे. घ्या, ते आमंत्रणही दिलं महाराजांनी. आता तरी विचार करता येत का? रघुनाथ, माहेरी आल्यासारखं वाटतं. मी पुन्हा कधी या आशातेच्या वातावरणामध्ये येईन असं मला खरोखरच कधीच वाटलं नव्हतं. दादा, भक्त जसा गुरुला सोडून राहू शकत नाही, तसा गुरु देखील भक्ताला सोडून फार काळ राहू शकत नाही. आज न उद्या महाराज तुम्हाला स्वतःकडे खेचून घेणार होतेच. तो सुवर्ण क्षण आज आला. रघुनाथराव, मी खूप प्रयत्न केले त्यांच्यापासून दूर राहण्याचे,
खूप वाटा बदलल्या, पण जेव्हा जेव्हा वाटा बदलल्या त्यातली प्रत्येक पाऊल वाट शेवटी मला त्यांच्याकडेच घेऊन जाणारी लक्षात आली. आता परत जाणार नाही. आता जर इथून परत गेलो तर माझ्यासारखा दुसरा कपाळ करंटा कोणीच नाही. मला परिसाचा शोध घेणाऱ्या माणसाची गोष्ट माहिती असेलच. एक माणूस होता, त्याला परिस शोधायचा होता. हातामध्ये लोखंडाचा तुकडा घेऊन नदीकाठी पसरलेल्या हजारो गोट्यांमध्ये तो परिस शोधायला लागला. प्रत्येक गोट्यावरती तो लोखंडाचा तुकडा घासायला लागला. तेवढ्यात दुसरा एक माणूस आला. त्या दुसऱ्या माणसाने याला विचारलं की काय करताय. म्हणला मी परिस शोधतोय. दुसरा मनुष्य बरं म्हणाला आणि गेला. याचा शोध सुरू झाला. पुन्हा एकदा तोच दुसरा मनुष्य परत आला. त्याने पुन्हा या माणसाला विचारलं की तुम्ही अजूनही काय करताय. तेव्हा तो म्हणला मी परिस शोधतोय, सांगितलं मी तुम्हाला. तेव्हा तो असं म्हणाला दुसरा मनुष्य की हो, तुमच्या हातामध्ये मग लोखंडाचा तुकडा हवा आहे, तुम्ही सोन्याचा तुकडा घेऊन का फिरताय. सांगण्याचा मतितार्थ असा की या शोधामध्ये परिस शोधणाऱ्या माणसाला तो सुवर्ण क्षण आणि तो परिस त्याच्या वाट्याला केव्हा आला हे उमगलंच नाही. माझंही असंच झालेलं आहे. बोल ज्ञान. डॉक्टर वहिनी कस्तुरी या. दादा माझी खात्री होती तुम्ही सगळेजण नक्की येणार. त्यांनी ठरवल्यानंतर त्यामध्ये आपण काहीही बदल करू शकत नाही. दिपो दत्त यागाला सुरुवात झाली. हो झाले. हा काय अंकुश बसलाय. या ना या. कस्तुरी मी तुला म्हटलं होतं मनापासून साकडं घाल. महाराज नक्की तुला इथे घेऊन येतील. एकदा त्यांच्या मांडीवर डोकं ठेवलं ना की मनात आणायची खोटी असते का. आपले सगळे लाड पुरवतात ते. नीट बघ त्या यज्ञाकडे. त्या होमकुंडातल्या प्रत्येक ज्वालेत महाराज दिसतील तुला. ओम राम दत्तात्रेयाय नमः. अरे कस्तुरी कुठे गेली. वहिनी तू बस, मी बघून येते. अगं कस्तुरी तू काय ते थांबलेस. चल ना. आज आता अख्खा दिवस तुला ह्याच भारवलेल्या वातावरणात थांबायचं. ये. गेले कित्येक दिवस दत्त यागाला येणारच नाही, यायचंच नाही असं भोकत होतो आणि आज अचानक म्हणजे कळतच नाही आहे मला. बघ ना म्हणजे तारीख ठिकाण काहीच माहिती नव्हतं आणि तरी सुद्धा. हो ना, म्हणजे मुलींना तुझ्याकडे अचानक यायची बुद्धी सुचते काय. त्या घरी उशिरापर्यंत येतच नाहीत म्हणून आम्ही त्यांना शोधायला बाहेर पडतो काय. आणि चुकला फकीर मशिदी द्यावा तशा तुम्ही इथे येऊन पोचता काय. हो ना. काय चाललंय हे सगळं. रचना, महाराजांची रचना. वहिनी अगं तूही दादाच्या मुशीतच तयार झालीस आणि तुला याचा अर्थ समजावा लागतो. नाही तसं नाही दीपिका, पण अगं महाराजांना ज्यांना जवळ बोलवावं असं वाटतं त्यांच्या पुढे
त्यांच्या जवळ येण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. बरं बहिणी, तू मुलींना काय बोलता नाहीयेस ना? वेळ कुठे मिळालाय? बरं झालं, आणि त्यांना काही बोलूही नकोस. अगं, त्या दोघी बिचारा महाराजांच्या ओढीने आईतपर्यंत आल्यात, आणि खरं तर त्यांच्यामुळेच आज तुमचा सुद्धा योग आलाय. तुम्ही खरं तर त्यांचे आभार मानायला पाहिजेत. पटतंय ना? पटतंय ग. पण गेल्या कित्येक दिवसात चमत्कारांची सवयच गेली, त्यामुळे पटलं तरी पचायला जड जात आहे. असू देत, हळूहळू होईल सवय. बरं, तुम्ही दोघींनी हातपाय धुवून घ्या, मी तोपर्यंत बाहेर काय हवं ते बघते. आलेच मी. जय गुरुदेव. अमय, तुला इथे बघून मला खूप बरं वाटलं. अरे नाही नाही, मी दत्तयागासाठी आलेलो नाहीये, मी वेगळ्याच कामासाठी आलो होतो तुझ्याकडे. निमित्त महत्वाचं नाही रे, काय साध्य होतंय ना हे महत्वाचं आहे. बाय द वे, हे डॉक्टर कुलकर्णी. नमस्कार. त्याला मी तुझ्या हॉस्पिटलमध्ये आधी बघितलंय. डॉक्टर कुलकर्णी, तुमचं महाराजांच्या दरबारात स्वागत असो. महाप्रसाद घेऊनच जायचं आहे बरं का? बर. नाही अंकुश, आम्ही जरा वेगळ्या कामासाठी आलो होतो, म्हणजे यांना एक फ्लॅट हवा होता म्हणून म्हटलं आपण जाऊन अंकुशला भेटू. त्यांचाही विश्वास नाही आहे फारसा ह्याच्यावरती. त्यांना त्यांच्या तोंडूनच काय ते सांगून दे ना, मग मी मान्य करीन ना ते. बरं भाय, तुला माहिती होतं मी इथे आहे ते? नाही. अरे ऍक्च्युली मी वाट चुकून आलो इथे. नाही, वाट चुकण्याचा जर हा परिणाम होत असेल ना, तर तू वारंवार वाट चुकावं असं मी महाराजांच्या चरणी प्रार्थनाच करीन ना. बघ, तुम्ही थांबा इथे, तुमची मी मदत करीन, माझी सेवा पूर्ण होऊन जाईल. ठीक आहे. नाही नाही नाही, यू कॅरी ऑन. तू एक काम कर, तुझं झालं की मग मला फोन कर, आम्ही निघतो हॉस्पिटलमध्ये. चला. सर, म्हणजे ते एवढं म्हणतायत तर थांबूया ना आपण, इथलं वातावरण पण खूप प्रसन्न आहे. दत्तात्रेयाय नमः. ओम राम दत्तात्रेयाय नमः. ओम राम.